इथे मला माझे कपडे सापडत नाहीत. तुला कुठून शोधून देऊ तुझे कपडे? या बागेत बघूया. गेली कुठे तुझी मम्मी? ती गेली पार्लर मध्ये. अच्छा, म्हणजे घरात पेस्ट कंट्रोल सुरू आहे म्हणून ती ब्युटी पार्लरला पळाली. काय येणार कधी आहे? काय बोलली का तुला? 1-2-5 तास लागतील. इतका वेळ लागतो तिला तिथे? हो बाबा, नेहमीचाच आहे. तुम्हाला माहिती आहे ना, देतो तुला कपडे. हे सगळं आता स्वतःच स्वतः करायला शिका, कळलं का? अहो बाबा उठा, बाबा उठा, बाबा उठा. अरे लाकी, पैसे, बॅग, बॅग इथे कशी आली? अहो बाबा, सकाळी मी आरोही दीदी बरोबर लपाछुपी खेळत होतो आणि लपायला मी इंदू आत्याच्या रूम मध्ये गेलो. अरे ताई रे आली. अरे ही बॅग तर सेम टू सेम माझ्या बॅग सारखी आहे. पण ही बॅग तू इथे काय आणलीस? ओ बाबा, माझी बॅग फाटली होती ना, मी एक्सचेंज केली आहे ही बॅग. चांगली एक्सचेंज ऑफर आहे. आता ही आपल्याकडेच ठेव. ही बॅग मुझे दे दे, पीछे मुड़ के मत देख, वरना पीठ पे गोली मारूंगा तो बेंबी से बाहर आएगी. वो बेंबी मुझे, वो बैग मुझे दे दे. कौन है? ओ बाबा, काका है टिकड़े. काका नहीं, डाकू रंजीत. चंद पैसों के लिए आज कर के उतरे हम. अरे थोड़ा सा पैशांसाठी डाके घालाल निघालास का रे डाकिया? अरे वा, डाकिया डाकू झाला, कायकू झाला, डाकिया डाकू झाला. अरे काय हे डाकू रणजित आणि ही डाकीण दया? ए डाकीण कुणाला म्हणतेस ग? डाकियाची बायको डाकीण. बच्चूताई नेहमी म्हणायची, जेव्हा दिसते पैशांची संदूक तेव्हा भाऊ उचलतात एकमेकांवर बंदूक. दादा, अरे तुला मोठा भाऊ म्हणायची लाज वाटते रे मला. अरे रितसर पैशाची वाटणी करायची असं ठरलेलं असताना एकटा पैसे हडप करतोस. हरेने बॅग आणली चोरून, मी नाही. दादा, चोरीचा आळ घेतोस माझ्यावर, चोरीचा. चोरी केल्यावर काय प्रामाणिक नागरिक म्हणून सत्कार करणार? अरे पैसे कोणाचे आहेत, भांडताय कोण? कुणाचे आहेत पैसे? आपले. हा आपलेच ना, मला वाटलं तो बॅग वाला विचारायला आला की काय. इंदू तसं नाही, हे सगळे पैसे आपले आहेत, यातला एक छदाम पण यांना देणार नाहीये मी. असं कसं देणार नाही? आम्ही किती मेहनत केली पैशाच्या सुरक्षेसाठी. अरे तासन तास चालू असणार रियाज मी सोडून बसायचो माहितीये? अरे मी तर 8 दिवस बिन पगारी लिहू टाकले, बिन पगारी. मोठा भाऊ म्हणून मला सगळ्यात सगळ्यात मोठा वाटा मिळाला पाहिजे. मोठ्या भावाचा मोठा मान. अगं, तू तर घाम गाळून कष्ट करून पैसे कमावून आणल्यासारखं बोलायला लागलीस का? नाहीतर काय? नाही नाही, पैशांची समान वाटणी होणार. बरोबर आहे. हो हो, सगळ्यांना समान वाटणी मिळाली नाही तर काय करशील? अरे पैसे घेऊन पळाला तो. कोणी सांगून ठेवतो हा? अरे हा कोण आला नवीन फॅमिली मेंबर? ए फॅमिली मेंबर नाही मी, मी तोच आहे ज्याची बॅग तुझ्या रिक्षा मध्ये राहिली होती. एक पेस कंट्रोलरला इतकं श्रीमंत पंकज ना पाहिजे? नाही तर अण्णांवर बंदूक उघडायची नाही. हा नाहीतर, नाहीतर काय? हा नाहीतर काय? नाहीतर काय? नाहीतर इतक्या सगळ्यांना गोळ्या घालाव्या लागतील तुम्हाला. मला काय मारतो, रिक्षा चालवणं हा काही गुन्हा आहे का? ए तू तर एकदम गप्प बस. नाहीतर नको 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 नको, ही बॅग आहे तुमची, ही बॅग घ्या.
आधी तू जागचा हलू नकोस लाल्या लाल्या म्हणजे फडके साहेब तुम्ही ओळखता याला खाली सट्ट्याचे पैसे घेऊन चालला होता आम्हाला टीप मिळाली म्हणून तपास करत होतो याला पकडण्यासाठीच आम्ही सापळा रचला होता मला माहित होत हा इथे नक्की येणार पण फडके साहेब गुन्हेगाराला पकडायला आमच्या खांद्यावर बंदूक कशाला ठेवता तुम्ही चुकून एखादी गोळी सुटली ना तर हा देश एका मोठ्या संगीतकाराला मुकेल हो नाही माफ करा हृदयनाथ साहेब साहेब म्हणताय ना इट्स ओके यार सगळ्यात महत्वाचं काय या पैशाचा मोह न बाळगता तुम्ही सगळ्यांनी ही बॅग सांभाळून ठेवली तुम्हाला माहित होत ही बॅग आमच्याच कडे येते हो म्हणून तर मी निर्दास्त होतो चला सगळी कीर्तन करूया आता बरं का दातार तुमचं विशेष अभिनंदन कशाबद्दल आपटे साहेब आपटे नाही हो फडके फडके याच्या तावडीतून तुम्ही ही बॅग सोडवली याची आम्ही नक्की दखल घेऊ आणि याकरता तुम्हाला इनाम सुद्धा देण्यात येईल असं कस आम्ही सुद्धा पैशाचा मोह न ठेवता ही बॅग सांभाळलीस ना यात आमचं पण सहकार्य आहे हो हो तुम्हा सगळ्यांना इनाम देण्यात येईल तुम्हा सगळ्यांना मिळवून रोख रुपये 101 काय मंडळाला वर्गणी देत आहे अंडा थँक्स आता याला घेऊन जातो चल 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 इतके पैसे सांभाळले आणि इनाम किती 101 रुपये तू घे ना ते पैसे का दादा अरे तुला मिळणारे मानधन पैसे जास्त आहेत ते अरे खरंच बोल ए काय बोलतोस आता तू आणताय काय लाज वाटत नाही तुम्हाला तुम्हाला वाटत असेल मला काय माहित नाही म्हणून पण मला संशय होता या घरामध्ये काहीतरी लपवा छप्पी चाललेली आहे अरे या पैशासाठी इतके लाचार झालात तुम्ही की माझ्याशी खोटा बोललात स्वतःशी खोटा बोललात एकमेकांच्या उरावर बसायला तयार झालात इतका पैशाचा मोह बरा नाही त्यातून अशा दुसऱ्याच्या आयत्या मिळालेल्या पैशाचा मोह तर नाहीच नाही अरे हा मोह एकमेकांशी असलेली नाती विसरायला लावतो असं नका वागू ज्यामुळे अण्णा विनोशी मान खाली जाईल सॉरी अण्णा चुकलं आमचं आम्हाला उगाच त्या पैशाचा मोह पडला अण्णा आता तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला आम्ही सगळे तयार आहोत नक्की मग तुम्ही सगळ्यांनी 101 उठाबशा काढायच्या 101 आंबट गोड आंबट गोड